महाराष्ट्रातील तालुका स्तरावरील ग्रामपंचायतींचं नगरपंचायतमध्ये रूपांतर करण्याच्या धोरणानुसार अकोले ग्रामपंचायतीचं नगरपंचायतमध्ये रूपांतर करण्यात आलं. मात्र नगरपंचायतमध्ये रूपांतर झाल्यानंतर कामांचा वेग वाढणं अपेक्षित असताना जनता आपल्या मूलभूत गरजा वीज पाणी आदी पूर्ण होण्यासाठी प्रतीक्षेत आहेत. यापूर्वी अकोले नगरपंचायतवर अकोले तहसीलदार पवार हे प्रशासक म्हणून कार्यरत होते. मात्र आता संगमनेर नगरपालिकेचे मुख्याधिकारी कुरे यांची नेमणूक करण्यात आली आहे. मात्र अकोलेच्या परिस्थितीमध्ये अजून सुधारणा होण्याची चिन्ह काही स्पष्ट दिसतच नाहीयेत. स्वच्छ पाणी पुरवठा, नगरपंचायत कर्मचाऱ्यांचं 4 महिन्यांपासूनचं थकलेलं वेतन, रस्त्यांची दुर्दशा, नवीन नगरपंचायत वॉर्ड रचना, तसेच EBC सवलत प्रमाणपत्रावर सही, त्याचप्रमाणे इतर दाखल्यांवर सहीची आवश्यकता असतानाही मुख्याधिकारी कुरेंच्या अडमुठेपणामुळे विद्यार्थ्यांसह नागरिकांना त्रास सहन करावा लागतोय. नगरपंचायतीस पूर्णवेळ प्रशासक मिळाला पाहिजे यासाठी अकोल्यातील आम्ही सर्व ग्रामस्थ या ठिकाणी जमा झालेलो. या ठिकाणी प्रशासक हा नुसता नावाला या ठिकाणी नेमला गेलेला आहे. अकोल्यामध्ये अनेक समस्या ज्या आज जनतेमधून संतप्त प्रतिक्रिया येऊन राहिलेल्या आहे. एक असं झालेलं आहे की अकोल्याला कोणी वालीच राहिलेलं की नाही अशी परिस्थिती या ठिकाणी निर्माण झाली. पाण्याचा प्रश्न ज्वलंत आहे. तिथे फिल्टर पूर्णपणे बंद आहे. अतिशय अस्वच्छ पाणी जनतेला प्यायला मिळायला लागून राहिलेलं आहे. त्या रोगराई पसरून राहिलेली आहे. कचरा संपूर्ण गावामध्ये तसाच पडलेला आहे. पावसाळ्याचे दिवस असून 4-4 दिवस पाणी नाही. लाईटची व्यवस्था पूर्णपणे कोलॅप्स झालेली आहे. याच्याही पुढे जाऊन आणखीन गंभीर समस्या निर्माण झाली. म्हणजे शासनाने कोणताही निर्णय न घेता जवळजवळ 80 गुंठे जागा आमची जी कचरा डेपोची अकोल्याची होती ती संगमनेर सहकारी साखर कारखान्याला आणि वनवासी कल्याण आश्रमाला देऊन टाकलेली आहे. ही जी समस्या आहे ही इतकी भयानक निर्माण झाली की आता कचरा कुठे टाकायचा लगेचच्या लगेच प्रश्न आहे. तो प्रशासक येत नसल्यामुळे विद्यार्थ्यांचे तर EBC फॉर्मवर सहाय्या नाही. व्यापाऱ्यांना नवजुनं करून देण्यासाठी तो तिथे बोजे चढवण्यासाठी तो तिथे नाही. आणि मग ह्या समस्यांनी पूर्ण अकोला हे त्रस्त झालेलं आहे. या त्रस्त झालेल्याला फक्त एक न तो प्रशासक जबाबदार आहे. तो प्रशासक या ठिकाणाहून हटवला जावा. एक नवीन अधिकारी त्या ठिकाणी दिला जावा. अकोल्यात तर एक चर्चा अशी सुरू झालेली आहे की तो प्रशासक दाखवा बक्षीस मिळवा अशी परिस्थिती निर्माण झाली. मग या संपूर्ण शहराचं अशी विल्हेवाट लावणारी माणसं इथं नको आहेत. एक नवीन प्रशासक यावा अशी शासनाला आम्ही सगळे गावकरी म्हणून विनंती करीत आहोत. याच्या पलीकडेही जर काही झालं नाही तर एक गोष्ट मात्र निश्चित आहे की 8 दिवसानंतर त्या ठिकाणी नगरपंचायतीला टाळे ठोकल्याशिवाय आम्ही ग्रामस्थ राहणार नाही. येत्या 7 दिवसात समस्यांचा तिढा न सुटल्यास गाव बंद, रस्ता रोको करून नगरपंचायतीला टाळं ठोकण्याचा इशारा नागरिकांनी निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी अनिल कवडे यांना दिलाय. आज आम्ही सर्व अकोल्याचे ग्रामस्थ प्रमुख कार्यकर्ते तहसीलदार साहेबांना अकोल्याच्या विविध समस्यांच्या संदर्भात निवेदन देण्यासाठी आलेलो आहोत. अकोल्याची अतिशय बिकट अवस्था या सध्याच्या काळामध्ये निर्माण झालेली आहे. जेव्हापासून ही ग्रामपंचायत बरखास्त होऊन नगर पंचायत झालेली आहे आणि पूर्ण वेळ असं आम्हाला CO मिळालेलं नाही, त्यामुळे कर्मचारी असतील आणि बाकीची वेगवेगळे समस्या असतील याच्यावर कुठल्या प्रकारची त्याच्यावर आपल्याला कारवाई होताना दिसत नाही. 5-5, 6-7 दिवस झालेत गावामध्ये पाणी नाही, त्यामुळे एक वेगळी समस्या या गावामध्ये निर्माण झालेली आहे आणि पर्यायाने त्याचं वेगळं रूपांतर होते की काय अशी आम्हा सर्व ग्रामस्थांना भीती वाटायला लागलेली आहे. त्यामुळे आम्ही प्रशासनाला विनंती करतो की आमच्या विविध समस्यांवर गंभीरपणे तुम्ही दखल घ्यावी आणि लवकरात लवकर कारवाई करून या अकोलेकरांना या ध्यासातून मुक्त करावं अशी विनंती करतो. तर आंदोलनामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास प्रशासन सर्वस्वी जबाबदार राहील असंही निवेदनात नमूद करण्यात आलंय. या निवेदनावर संपतराव नाईकवाडी, सतीश जाधव, विनायक वाकचौरे, दिलीप कुमार शहा, राजेंद्र देशमुख आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत. गणेश आवरी सह सचिन खरात, C24 तास, अकोले.